नमस्ते मुलांनो, कसे आहात? मुलांनो, तुम्ही रात्रीच्या वेळेस आकाशात पाहिले आहे का? आपल्याला आकाशात अनेक तारे, लुकलुकणाऱ्या चांदण्या, ग्रह असे दिसून येतील. आपली सूर्यमाला ही सुद्धा एका दीर्घिकेत सामावलेली आहे. दीर्घिकेत असंख्य तारे, त्या ताऱ्यांच्या असणाऱ्या ग्रहमालिका, त्या ताऱ्यांच्या रिकाम्या जागेत असणारे आंतरतारकीय मेघ, या अशा सर्व खगोलीय वस्तूंचा समूह हा दीर्घिकेत असतो. या दीर्घिका या साधारणपणे तीन प्रकारच्या असतात व त्या त्यांच्या आकारावरून पडलेल्या आहेत. दीर्घिकेचा पहिला प्रकार हा चक्राकार दीर्घिका आहे. दुसरा प्रकार हा लंबवर्तुळाकार दीर्घिका. तर तिसरा प्रकार हा अनियमित आकाराची दीर्घिका. असे साधारणपणे तीन प्रकार या दीर्घिकांचे पडतात. आपली दीर्घिका ही चक्राकार दीर्घिका असून तिचे नाव मंदाकिनी असे आहे. आपण आकाशात पाहिले तर आपल्याला तारे दिसतात, चांदण्या दिसतात. मग ह्या सर्वांचा अभ्यास आपण पृथ्वीवरून कसा केला असेल बरं? तर हा अभ्यास करण्यासाठी मानवाने दुर्बिणींचा शोध लावला व ह्या दुर्बिणींच्या सहाय्याने आपण या खगोलीय वस्तूंचा, दीर्घिकांचा आपण अभ्यास करत असतो. आज पृथ्वीवर अनेक मोठमोठ्या दुर्बिणी आहेत. काही दुर्बिणी ह्या पृथ्वीवर स्थापित केलेल्या आहेत, तर काही दुर्बिणी ह्या आपण उपग्रहाद्वारे अंतराळात पाठवलेल्या आहेत व या दुर्बिणींच्या सहाय्याने आपण खगोल किंवा विश्वात घडणाऱ्या खगोलीय घटनांचा अभ्यास करत असतो व त्यावरून आपण आपली निरीक्षणे नोंदवत असतो. अशीच मानवनिर्मित एक दुर्बीण आपण पृथ्वीच्या कक्षेच्या वरती विश्वामध्ये कृत्रिम उपग्रहावर बसून पाठवलेली आहे व तिचे नाव हबल दुर्बीण असे आहे. या दुर्बिणीमुळे ती विश्वात असल्यामुळे अथवा अंतराळात असल्यामुळे त्या ठिकाणाहून आपल्याला खगोलात किंवा अवकाशात घडणाऱ्या विविध घटनांचे सखोलपणे अभ्यास करता येतो व त्याद्वारे आपल्याला आपली निरीक्षणे नोंदता येतात. तर मित्रांनो, आपल्याला ह्या पाठातसुद्धा खगोलीय घटनांचा अथवा अवकाशात घडणाऱ्या विविध घटनांमुळे तारे व त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास आपल्याला ह्या पाठात करायचा आहे.